त्यौहार में हम जब गणेश लाते हैं, गणेश जी लाते हैं घर पे, तो हम इको फ्रेंडली ही लाते हैं। इसलिए लाते हैं ताकि हमारे बीएमसी कमिश्नर साहब और हमारे पुलिस कमिश्नर साहब को वो 14 दिन ना कोई परेशानी नहीं हो, समझे। लाओ इको फ्रेंडली गणेश और अपने सोसाइटी, अपने बिल्डिंग, अपने घर में ही उसका विसर्जन करो। नहीं तो जब रास्ते पे चलते हो आप, तो सबसे ज्यादा परेशानी यहाँ पर होती है लॉ एंड ऑर्डर और क्लेनलीनेस के हिसाब से। चलेगा वो गणेश जी उसके ऊपर बैठे होंगे, सब लोग डांस कर रहे होंगे, मजा तो बड़ा आता है उसमें, लेकिन वो पेपर के ग्लास, वो बोतलें प्लास्टिक का, वो कौन साफ करेगा। हमारे बीएमसी के कार्यकर्ता को ही अगले दिन जाके साफ करना पड़ता है। खूप सुंदर असं वातावरण आहे आणि का नसेल, आपण कशासाठी आलो आहोत। पार्वतीचे लाडके पुत्र लड्डू सारखे दिसणारे, लड्डू खाणारे आपले भगवान गणेश, त्यांची गणेश चतुर्थी आहे पुढे आणि त्यासाठी आपण जमलोय विद्येचे ते। आणि तेव्हा त्यांनी विचार केला की आपण पृथ्वी प्रदक्षिणा करूया, जो सर्वात पहिले प्रदक्षिणा कम्प्लीट करेल तो विनर। बुद्धीचे देवता गणेशजी आणि कार्तिकेय यांच्यात पैज लागली। कार्तिकेयांनी आपला मोर घेतला जे त्यांचं वाहन होतं आणि प्रदक्षिणा चालू केली लगेच, पण आपले बुद्धीचे देवता त्यांनी मात्र आपल्या आई बाबांना समोर बसवलं आणि त्यांची प्रदक्षिणा केली। यातनं त्यांचं मातृप्रेम, त्यांची बुद्धी हे सगळं दिसून येतं आणि वी ऑल आर लकी की आम्ही त्यांची आराधना करतो, पूजन करतो। पण त्याच वेळेस वी शुड कीप इन माइंड की एन्व्हायरमेंट, प्रकृती पण तेवढी जरुरी आहे। ती जगली तर आपण जगू शकू आणि आपण जगू शकू तर मग देवाचं पूजन करू शकू।